नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता तिसरी. आज आपण शिकूया तीन अंकी संख्यांची बिनहच्याची बेरीज कशा पद्धतीने केली जाते. गणित आहे 234 अधिक 443 बरोबर किती. तीन अंकी संख्यांचं गणित म्हणून तीन अंकी घर, घरांची नावे, एककाचं घर हे शेवटचं, त्यानंतर दशक आणि मग आहे हे शतकाचं घर. संख्यांची मांडणी करताना 234 मधला एकक 4, दशक आहे 3 आणि शतकाचे आहेत 2. गणित बेरजेचं असल्यामुळे अधिक चिन्ह. 443ची मांडणी, एककाचा 3, दशकाचा 4 आणि शतकाचा 4. गणित सोडवताना हे एककाकडनं सोडवलं जातं, त्यामुळे प्रथमतः एककांची बेरीज करूया. 4 एकक आणि 3 एकक मिळून झाले 7 एकक. उत्तराच्या ठिकाणी आपण 7 लिहिलेलं आहे. त्यानंतर आता दशकांची बेरीज, 3 दशकमाळा 4 दशकमाळा मिळून झाल्या 7 दशकमाळा. म्हणून उत्तराच्या ठिकाणी दशकाच्या घरामध्ये लिहिले 7 दशकमाळा, म्हणून 7 उत्तर. शतकांची बेरीज, 2 शतक आणि 4 शतक मिळून झाले 6 शतक. त्यामुळे शतकाचे 6 हे उत्तराच्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि अशा पद्धतीने या गणिताचं उत्तर आलेलं आहे 677. गणित हे नेहमी एककाच्या घराकडनं सोडवत यायचं आहे. पुढील गणित पाहूया, 130 अधिक 23 बरोबर किती. तीन अंकी संख्यांचं गणित म्हणून तीन अंकी संख्यांची घरात आखूया. नावं, एक, दशक आणि शतक. संख्या मांडणी नेहमी एककाच्या घराकडनं. 130 मधला एकक आहे 0, दशकाचा आहे 3 दशक म्हणून दशकाच्या घरामध्ये 3, शतकाचा आहे 1 म्हणून शतकाच्या घरामध्ये 1. गणित बेरजेचं म्हणून अधिक चिन्ह आपण इथं देऊया. त्यानंतर 23 ही संख्या लिहिताना एककाच्या घरामध्ये 3, दशकाच्या घरामध्ये 2 आणि शतकाचा अंक इथं नसल्यामुळे आपण शतक लिहिणार नाही आहोत. आणि आता आपण बेरीज कुठनं करणार, तर एककाच्या घराकडनं आपण बेरीज करणार आहोत. तर एककाच्या घरामध्ये आहेत 0 आणि 3, यांचं उत्तर आलं 3, त्यामुळे उत्तराच्या ठिकाणी आपण इथं लिहिणार आहोत 3. त्यानंतर दशकाच्या घराची बेरीज, 3 दशक आणि 2 दशक मिळून झाले 5 दशक, म्हणून दशकाच्या घरामध्ये उत्तर आपण लिहिणार आहोत 5. त्यानंतर शतकाच्या घरांची बेरीज, शतकामध्ये वरती आहे 1 परंतु खाली कोणताही अंक नसल्यामुळे, 1 आणि काही नसल्यामुळे उत्तर येणार 1, त्यामुळे उत्तराच्या ठिकाणी येणार 1. अशा पद्धतीने या गणिताचं उत्तर आलेलं आहे 153. पुढील संख्या घर आखलेली आहेत, 764 अधिक 5 बरोबर किती. एककाचा 4, दशकाचा 6, शतकाचे 7. गणित बेरजेचं अधिक चिन्ह आणि जो 5 अंक आहे तो एककाचा, म्हणून एककाच्या घरात 5 लिहिणार आहोत. दशक आणि शतक काही नाही. बेरीज एककाची 4 आणि 5 झाले 9. एक उत्तराच्या ठिकाणी आपण लिहिले 9 एकक. दशकाच्या घरामध्ये आहेत 6, खाली कोणताच अंक नसल्यामुळे उत्तर आलं 6, त्यामुळे उत्तराच्या ठिकाणी आपण लिहिणार 6. शतकाची बेरीज करताना शतकामध्ये आहेत 7, खाली कोणताही अंक नसल्यामुळे उत्तर येणार आहे 7, ते आपण उत्तराच्या ठिकाणी लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने गणिताचं उत्तर आलं 769. अशा तीन अंकी संख्यांचा सराव तुम्ही घरामध्ये करा. व्हिडिओ पाहून झाल्यावर अभ्यास म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ऑनलाईन चाचणी सोडवा आणि लगेचच गुण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.